आणखी होतं की शिंदे शिवसेनेकडून म्हटलं जात आहे की गृहमंत्री पद हे शिंदे शिवसेनेकडे हवं यासाठी, कारण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही गृह खातं होतं, याच न्यायानं गृहमंत्री पद. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे 100 आमदार होते. 100 आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली म्हणून मिरवाने खात्यामध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांनी ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं ना. मग मुख्यमंत्र्याकडे गृहखातं तेव्हाच त्याने घ्यायला हवं होतं, पण ते मेहरबानी म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं कारण त्याने शिवसेना फोडली. आता 100 वगैरे आमदार असलेला पक्ष मुख्यमंत्रीपद सोडतो का? नाही सोडत. नाही, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही, मला बोलायचं नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या आघाडीमध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये काय निर्णय घ्यायचे त्यांनी ठरवायचं आहे. पण भारतीय जनता पक्ष त्यांच्या स्वभाव धर्माला वागला एवढंच मी सांगतो. हिम्मत लागते. मुळात ईडी सीबीआयचं भय ज्याच्या डोक्यात आहे तो कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाही. 22 उमेदवारांनी महाविकास आघाडीचा अर्ज केली आहे व्हीव्हीपॅटसाठी. होय, पण त्याचं खरंच काही होईल आणि जर झालं नाही, निवडणूक आयोगाकडून कोणती अपेक्षा नाही. निवडणूक आयोग त्याला म्हणतो, न्यायालय म्हणतो, त्यांच्याकडनं आपल्याला कोणती अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयानं जर जनतेचं म्हणणं ऐकलं नाही मग सर्वोच्च न्यायालय कशाकरता आम्ही स्थापन केलेलं आहे? तुम्ही ईव्हीएम संदर्भातली याचिका 2 उडवून लावता, हा कोणता न्याय झाला? तुम्ही ऐकून घ्या आम्हाला काय म्हणायचं आहे. लोक रस्त्यावर उतरलेले आहे, एरवी तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो, हा एरवी तुम्हाला जन आक्रोश दिसतो आणि तुम्ही सुमोटो कारवाई करता. पण ह्या प्रकरणामध्ये काय सांगतात ते सर्वोच्च न्यायालय की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे ईव्हीएमची तक्रार घेऊन येता. असं कधी झालेलं नाही. सातत्याने 10 निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो आम्ही सातत्यानं म्हणतो की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजेत. जगामध्ये कुठे ईव्हीएमचा वापर होत नाही मग भारतातच अट्टाच कशाला? मोदी आणि शहांची एवढी ताकद असेल, जिंकण्याची खात्री असेल, त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं, का घाबरतायत ते? एक विषय होता की महायुती सत्ता स्थापनेसाठी हालचाली करते असं असताना आता महाविकास आघाडीचं भवितव्य काय आहे असं म्हटलं जात आहे की महाविकास आघाडी ही फुटू शकते. महाविकास आघाडी जर स्वबळाची भाषा करू लागली. कोणी स्वबळाची भाषा करत नाही. महाविकास आघाडी घट्ट आहे. विधानसभेचे लोकसभेच्या वेळेला जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा कोणी हे प्रश्न उपस्थित केले नाही. विधानसभा निकाल हे कोणत्या पद्धतीने लागलेत आणि त्याला कोणते तांत्रिक कारणं समोर आले आहेत त्याचा अभ्यास आम्ही करतो तिन्ही पक्ष. फक्त आता प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा. विधानसभा लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फार फरक आहे. त्यावेळेला योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पण महाविकास आघाडी ही एक संघ आहे, एक संघ ठेवण्याचा प्रयत्न राहील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची यांच्यात सतत संवाद आणि संपर्क सुरू आहे. पण राऊसाहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्ही विषय काढला, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना युबीटी स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक घेण्याची आम्ही एकत्र बसून निर्णय नाही बघा. निवडणुका जाहीर झाल्यात का? निवडणुका घ्यायची हिंमत ते दाखवतील का अजून? जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा पाहू. पण महाविकास आघाडी एक संघ आहे. अजिबात नाहीत, झोपले आहेत ते, गाढ झोपलेले आहेत, त्यांना शांत झोप लागलेली आहे. महाराष्ट्रात देशामध्ये जे काही प्रकार चाललेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचलेले दिसत नाहीत. हा, त्यांना इतकी शांत झोप कशी लागू शकते हा एक संशोधनाचा विषय आहे. राऊतसाहेब, तुम्ही संसदीय अधिवेशनानिमित्तानं दिल्लीत होतात, दिल्लीत काही तुमचं काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणं झालंय का? राहुल, माझं राहुलजींशी अन्य नेते राहुलजींशी माझी माझं बोलणं झालेलं आहे. खरगे साहेबांशी आमचा संवाद झाला. शरद पवार साहेब, दिग्विजय सिंग अशा सगळ्या प्रमुख लोकांशी आम्ही एकमेकांशी संवाद दिल्लीमध्ये साधलेला आहे. बोललो, एकत्र बसलेलो आहोत आणि
हे जे निकाल हरियाणा आणि महाराष्ट्रात लागलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली आणि भविष्यामध्ये काय करता येईल, काय मार्ग निघेल हे सुद्धा आम्ही त्यातून शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मग तो कायदेशीर मार्ग आहे का, आंदोलनाचा मार्ग आहे का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अजून काही मोठा उठाव करता येईल का, या संदर्भात आमची चर्चा झालेली आहे.